राजस्थान येथील करवली येथे घडलेल्या निंदनीय घटनेचा निषेधार्थ अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ तथा शहरातील हिंदू बांधवांतर्फे गुन्हेगारांना लवकर लवकर कारवाई होऊन फाशी शिक्षा द्यावी तसेच पुजारी यांच्या करिता विशेष संरक्षण कायदा असावा या मागण्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्या मार्फत जाहीर निषेध निवेदन देण्यात आले. देवस्थान जमिनीवर अतिक्रमण करिता ब्राह्मण पुजारी बाबूलाल वैष्णव यांना काही समाज कंटकांनी जिवंत जाळून जीवे मारले. हिंदू देव देवस्थानी व धार्मिकता यांची जोपासना करण्याचे कार्य ब्राह्मण समाज निरंतर करीत आहे. अशा या हिंदू धर्माची जोपासना करणाऱ्या पुजारी यांच्यावर घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे. या घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ तथा हिंदू बांधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्याकडे निवेदन दिले आहे व भविष्यात असे घृणास्पद कृत्य होणार नाही करिता विशेष कायदा असावी, दोषी गुन्हेगारांवर लवकरात लवकर कारवाई होऊन फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसह जाहीर निषेध दर्शविला आहे. निवेदन देतेवेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अशोक व्यास, नरेश देशपांडे, शेतकरी संघटनेचे दामोदर शर्मा, संतोष बोंबडकर, अमोल निंबोडे, संदीप सावजी, नीरज वैष्णव, बंसीदास बैरागी आदी उपस्थित होते. तसेच निवेदनावर शहरातील अनेक हिंदू बांधवांच्या स्वाक्षऱ्या होत्या. आज राजस्थान मधील वैष्णव नावाच्या पुजाऱ्यांची इथल्या काही नागरिकांनी मंदिराच्या जागेवर अतिक्रमण केलं. पुजारी महाराजांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली, प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही.